सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। पीक हाती पडण्यापूर्वीच बोंड अळीनं आक्रमण करून कापूस नष्ट केलाय, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचं एकूण क्षेत्र सुमारे 1.25 ते 1.5 लाख हेक्टर एवढं आहे। भात सोयाबीन या पिकानंतर कापूस हे तिसरं मोठं पीक आहे। जिल्ह्यातील चंद्रपूर वरोरा भद्रावती राजुरा कोरपणा जिवती या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं कापूस घेतला जातो। यावर्षी पाऊस उशिरानं पडल्यानं पहिली पेरणी वाया गेली। दुबार पेरणीनंतर कापसानं कसा तरी तग धरला, पण अतिपावसामुळं कपाशी बोंडला लाला रोग आणि बोंड अळी आल्याने आता तोंडाशी आलेला घास बोंड अळीनं हिसकावला आहे। या भागातील कापसाचं सुमारे 30 ते 40% क्षेत्र बोंड अळीनं काबीज केलं आहे, त्यामुळं उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे। अनेकांनी उत्पादनाच्या अपेक्षेनं कर्ज काढलं तर अनेकांनी जुनं कर्ज भरण्याचं स्वप्न पाहिलं, पण ही सारी स्वप्न आता भंगली आहेत। माझ्याकडे 15 एकर मध्ये कापूस आहे आणि सुरुवातीमध्ये पाऊस आला, पण पेरणी लायक पाणी पाऊस नसल्यामुळे माझी पेरणी लेट झाली। लेट झाल्यामुळे नंतर पाऊस बढे आला, नंतर पीक जमलं आणि ते व्यवस्थित आलं आणि फवारणीच्या मार्गदर्शनाने ते पीक पद्धतशीर आलं, बोंड लागले आणि आता त्या बोंडामध्ये पोटकिळं आहेत। आता एकराला 20-25 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि हातात आलेलं पीक आणि अंदरची बोंडळी हे पूर्ण खाऊन टाकत आहे। आता समोर येणारं पीक चांगलं यावं याच्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलावणी केली, तरी कृषी अधिकारी कांडोळा करत आहे येण्याकरता। पीक जोमात असताना आता लष्कर आपल्या बोंडळीच्या खूप आली आहे, तर आता पीक काही होणार नाही अशी आशा आहे। तर सरकारने कमीत कमी याची दखल घेऊन कृषी विभागातील अधिकारी तसेच पंचनामा करून याची नुकसान भरपाई किंवा काही जो काही मोबदला देण्यात येईल तो लवकरात लवकर पंचनामा करून देण्यात यावा, ही विनंती।